बातमी नागपुरातून आहे. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी बीडीओला 50-50 बसगाड्या भरून आणण्याचं टार्गेट देण्यात आलं असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे. नागपुरामध्ये आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये गर्दी जमवण्यासाठी टार्गेट दिल्याचा वडेट्टीवारांनी आरोप केलाय. स्वतःची फाड थोपटून घेण्यासाठी लोकांची गर्दी जमवण्यासाठी प्रत्येक बीडीओला तुम्ही 2000 महिलांचा टार्गेट देताय, 50-50 बसेस भरून आणायचा टार्गेट देताय. तुमची जर योजना ही लोकप्रिय असती तर महिला स्वतःहून आल्या असत्या. सरकारी तिजोरीतून तिजोरी साफ करून मतं मिळवण्याच्या योजनेला जनता अजिबात थारा देणार नाही. जनता तुमची औकात आणि तुम्हाला योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.